शिव शंभू गोविंदा पाठक के गोविंदा संदेश दलवी की दहीहांडी फोड़ते समय नीचे गिरने से सर में चोट लगने के कारण संदेश की अस्पताल में इलाज के दौरान मृत्यु हुई है। ये दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना है। सरकार की ओर से मृतक के परिवार को मदद के तौर पर 10 लाख का निधि दिया जाएगा, ऐसी जानकारी विधायक गिरीश महाजन द्वारा दी गई है। विले पार्ले शिव शंभू गोविंदा पाठक इतना कार्यकर्ता संदेश दलवी वय त्याचं 22 वर्ष होतं। परवा दहीहंडी फोडत असताना 7व्या तालावरून तो त्या ठिकाणी खाली कोसळला, ते आपण सरळ चित्रीकरण येत आहे ते बघितलं असेल, आणि तो डायरेक्ट जमिनीवरच म्हणजे खाली रोडवरच तो थोडा साईडला जाऊन आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्याला शुक्रवारी दाखल केलं, शनिवारी तो होता, रविवारी सकाळी त्याचे नातेवाईक कार्यकर्त्यांनी त्याला नानावटी हॉस्पिटलमध्ये हलवलं, आणि आज दुपारी संध्याकाळच्या वेळेला त्याचं दुखद निधन झालं आहे। खरं म्हणजे अतिशय ही बातमी दुर्दैवी आहे। आजच दुपारी जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मुंबईतल्या गणेश पथकाचे सगळे पदाधिकारी आले होते प्रमुख, त्यावेळेला मी त्यांना विचारलं की आज कुठलं काही म्हणजे कुठली दुर्घटना घडली नाही, हे फार बरं झालं। आणि त्यांनी सांगितलं की नाही, फक्त एक जण थोडा गंभीर आजारी आहे, म्हणजे त्याला दुखापत झालेली आहे, पण तो आम्ही सुटकेचा श्वास सोडला की या खेळामुळे यावर्षी आपण दरवर्षी बातमी ऐकत असतो, पण तो यावर्षी कोणी दगावलेलं नाही। परंतु नंतर संध्याकाळी पुन्हा बातमी आली की आमचा संदेश दळवी यात त्याला आपले प्राण गमवावे लागले। अतिशय दुर्दैवी घटना आहे। शासनाने सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे 10 लाख रुपयाची मदत याला दिली जाईल। खरं म्हणजे हा अतिशय सामान्य कुटुंबातला गरीब कुटुंबातला हा एक कार्यकर्ता आहे। त्याची आई घरकाम करते, वय याचं 22 वर्षाचं आहे, आणि त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। तो शासनाने जाहीर केल्याप्रमाणे त्याला 10 लाख रुपये पहिल्यांदाच यावर्षी असं होतं की या शासनाने निर्णय घेतला आणि संदेशलाच त्या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागले, त्यामुळे ही पहिली मदत 10 लाखाची ही आम्ही तात्काळ त्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी देणार आहोत। त्याची घरची परिस्थिती बघून तर मला असं वाटतं की अजून काही मदत करता ठिकाणी करता येईल का, या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो आहोत।